अवकाश ज्ञान हायड्रोजन अणूचे ढग 1970 ते 1980 याच्या आसपासच्या काळात आकाशगंगेभोवती फिरणाऱ्या हायड्रोजन अणूच्या संदर्भात जेव्हा संशोधन करण्यात आले तेव्हा शास्त्रज्ञांना जी एक अनपेक्षित गोष्ट दिसून आली ती म्हणजे आकाशगंगेच्या अगदी जवळ फिरणारे हायड्रोजन अणूचे ढग आणि आकाशगंगेच्या बाहेर बऱ्याच अंतरावर फिरणारे हायड्रोजन वायूचे ढग यांचा वेग हा जवळजवळ एकच असतो. समजा सूर्यमालेचे उदाहरण घेतले तर सूर्याभोवती 9 ग्रह फिरत असतात, पण प्रत्येक ग्रहाचे सूर्यापासून जसजसे अंतर वाढत जाते तसतसा त्या ग्रहाचा फिरण्याचा वेग बदलून तो कमी होत जातो. याचे कारण गुरुत्वाकर्षणाचे केंद्र असलेला सूर्य हा होय. परंतु आकाशगंगेच्या केंद्रापासून लांब अंतरावर ढगाची गती कमी होत नाही, हे विशेष आहे.